पालकांनो, वेलकम बॅक टू जॉयस लर्निंग ऑफ बी स्कूल. तर आजच्या धड्यामध्ये क्लास 4 माइंडिंग द क्लास ह्या धड्यामध्ये आपण एकंदरीत ह्या गोष्टी शिकणार आहोत की क्लासमध्ये डिसिप्लिन कसं ठेवलं पाहिजे, सायलेन्स कसं ठेवलं पाहिजे, मज्जेच्या वेळी मज्जा कधी केली पाहिजे, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन काय असतं, कम्युनिकेशन काय असतं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या धड्यामध्ये समावेश केल्या आहेत. त्यासोबतच हा धडा NEP आधारेवरती बेस्ड आहे. NEP आधारेवरती 3 कॅटेगरीजमध्ये लर्निंग आउटकम्स काढले आहेत. ते आहे नॉलेज, स्किल्स आणि व्हॅल्यूज. बेसिकली मुलं इफेक्टिव्ह लर्निंग म्हणजेच प्रभावी शिक्षणासाठी त्यांनी कसं डिसिप्लिन फॉलो केली पाहिजे, त्यांनी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये गोंधळ न घालता कसं प्रकारे पार्टिसिपेट केलं पाहिजे हे सगळं ते शिकणार आहेत आणि समजून घेतील. वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजच्या द्वारे ते नॉन व्हर्बल कम्युनिकेशन काय असतं हे सुद्धा शिकून घेतील. त्यासोबतच एकंदरीत कम्युनिकेशन स्किल्स शिकताना त्यांना व्हॅल्यूज हे शिकायला मिळेल की नॉन व्हर्बल कम्युनिकेशन कसं ग्रॅस्प करायचं किंवा समोरच्या व्यक्तीला समजून कसं घ्यायचं, ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश या धड्यामध्ये आहे. या धड्यामध्ये NEP आधारेवरती वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज, वर्कशीट्स, PPTs, ऑडिओज वगैरे दिल्या आहेत, जेणेकरून त्यांचे वेगवेगळे डेव्हलपमेंट होईल. तर वेगवेगळ्या डेव्हलपमेंटल डोमेन्सच्या आधारेवरती ॲक्टिव्हिटीज दिल्या आहेत. तर ते सोशल इमोशनल अँड एथिकल डेव्हलपमेंट, लँग्वेज अँड लिटरसी डेव्हलपमेंट, एस्थेटिक अँड कल्चरल डेव्हलपमेंट, ह्या डेव्हलपमेंटल डोमेन्सचा समावेश केला आहे या धड्यामध्ये. त्यासोबतच हा लेसन प्लॅनचा अप्रोच एकलेक्टिक अप्रोच आहे. एकलेक्टिक अप्रोच म्हणजेच शिक्षकांना, पेरेंट्सला, स्टुडंट्सला वेगवेग फ्रीडम आहे की ते त्यांच्या अनुसार आणि वेगवेगळ्या ज्या मटेरियल्स आहेत, लोकेशन आहेत, त्यांचं क्लासरूम आहेत, त्या हिशोबाने ते वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज पुढे मागे करून किंवा त्यांच्या सोयीअनुसार ते शिकू शकतात किंवा करू शकतात. त्यासोबतच ह्या धडा शिकताना एक टिप आहे. हा धडा शिकण्यासाठी शिक्षकांनी आणि पालकांनी मुलांची मदत करावी हीच विनंती आहे. धन्यवाद.